हाय मित्रांनो, मी उदय शिवगन, आपले कोकण या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, मी मालाडला गेलो होतो फिश मार्केट मध्ये, तर व्हिडिओ काढू शकलो नाही तिकडे। मी पुन्हा जाईल तेव्हा व्हिडिओ काढेल नक्की। तर मित्रांनो, मी मालाडवरून बांगडे आणले होते आणि ते बांगड्या रेसिपी आज दाखवणार आहे। तर मित्रांनो, मी मुंबईला अचानक आलो कारण माझ्या मुलाची शाळा चालू झाली होती, शाळा म्हणजे ऑनलाईन, आणि बुक वगैरे शाळेमध्ये होती तर ती घ्यायची होती। त्याच्यासाठी मी अचानक मुंबईला आलो, आणखीन इकडे आता थांबावं लागणार काही दिवस कारण काम पण बंद आहे। तर बघू इकडे किती दिवस आता राहायचं आहे, तरी आपण प्रयत्न करू असे काही कुठचे व्हिडिओ आपले टाकायचे बघू। तर प्रयत्न चालूच राहील आणि तुमचा सपोर्ट पाहिजे मित्रांनो, खूप सपोर्ट करा। तर मित्रांनो, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू व्हिडिओ स्टार्ट करू। मित्रांनो, हे बांगडे आहेत आणि हे बांगडे आता मी मालाडवरून आणले, मालाड फिश मार्केटमधून। हे संध्याकाळी मी गेलो होतो, सकाळचं पण मार्केट असतं 1.5-2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 नंतर परत 7-8 वाजेपर्यंत असतं। तर आता मी संध्याकाळी जाऊन आलो आणि हे आपल्याला बांगडेच भेटलेत, बाकी बोंबील होते, मांदेली होती, पण एवढे काही खास नव्हती। खूप महाग होतं मित्रांनो, बरंच महाग होतं। बोंबीलचा वाटा होता थोडा एवढा होता, पण 500 रुपये सांगत होते त्या वाट्याचे। आणखीन हे आपल्याला जे बांगडे भेटलेत, बांगडे साईज मोठे आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता मस्त साईज आहे। तर हे 400 रुपयाचे 10 बांगडे आहेत मित्रांनो, पण बांगडे मोठे आहेत, तुम्ही बघू शकता खूप मोठे आणि मस्त एकदम बांगडे आहेत। हे बघा बांगड्याची साईज मोठी आहे। बांगडे आता आपण साफ करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करणार आहोत। तर फ्राय कसे करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। ते बघू व्हिडिओ स्टार्ट करू। कापताना मित्रांनो हे असं कापायचं जास्त करून, कारण हे वाया जात नाही, मग म्हणजे आपण त्याचा रस वगैरे करू शकतो जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर। नको असेल तर असं तुम्ही कापलात तरी चालेल, आणि हे काढायची पण पद्धत चांगली असते मित्रांनो। हे असं दाबलात पटकन इथून बाहेर येते, किंवा हातानेही तुम्ही काढू शकता, ओढून हाताने काढलात तर उत्तम। हे सर्व घाण आलेले आहे, आपला एक झालेला आहे। याला आता आपण एक कसं छोटे छोटे करायचे आहेत ना, जसे असे दोन करणार आहे मित्रांनो आपण। अंडे आहेत त्याच्यामध्ये बघू शकतो, आणि आता दोन पीस आपण करणार आहोत, असे दोन पीस आपण करणार त्याचे, तुम्ही बघू शकतो झूम करतो मी। तर हे दोन पीस आपण असे करायचे आहेत आता, आणि त्याच्यामध्ये अंडे आहेत ते आपल्याला साफ करायचे आहे। अजून मी कापून ठेवतो आणि असे सर्व आपण कापून घेऊ, आधी सर्व साफ करून घेऊ आणि फ्राय करायची तयारी करू पटापट आपण। बरोबर ताट घेऊन ये दुसरा।
थोड़े कच्चे अंडे है। माला मित्रांनो मासे चांगले ताजे भेटतात, फ्रेश एकदम मच्छी तिथे भेटली भेटते, जे उतरली जाते तिकडून, उतरल्यानंतर डायरेक्ट मित्रांनो येते। तर मित्रांनो मी व्हिडिओ काढू शकलो नाही तिकडे, पुढच्या टाइमाला मी जायला तेव्हा नक्की व्हिडिओ काढेल आणि दाखवेल मच्छी कशी भेटते आणि किती असते आणि कितीपर्यंत भेटते, ते रेट किती सांगतात आणि आपण किती कमी केला पाहिजे, तर हे सर्व मी तुम्हाला रिअल मध्ये दाखवेल तिथे लाईव्ह मध्ये। तर व्हिडिओ मी लवकर टाकेल मित्रांनो, आता लॉकडाऊन आहे, मच्छी थोडी कमी येते आणि आता एवढी मच्छी मित्रांनो येत नाही, त्याच्यामुळे ही महागाई नाही, तर महाग मच्छी खूप स्वस्त असते मित्रांनो तिथे, कारण तुम्ही 50-100 रुपयाला घ्यायला गेलात तर एवढी एवढी भेटते मित्रांनो, पुरो परात जे आपण बोलतो मोठं ताट असतं ते भरून भेटते, जर अशी टाइम असेल सीझन असेल तर, कारण आता कसं होड्या मित्रांनो जास्त समुद्रामध्ये मच्छीमारी करत नाहीत आता पावसातून, त्याच्यामुळे कमी थोडी भेटते आता, आणि कमी असल्यामुळे मित्रांनो ही महाग भेटते आपल्याला, पण ही मित्रांनो बरी भेटली आपल्याला। तर हे बांगडे इथे बघितला तर 100 चे 2 भेटतील, जे आपण नॉर्मली मार्केटमध्ये घेतो। तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर हे बघा मित्रांनो आपली साफ करून आता झालेली आहे सर्व, तर धुवून वगैरे घेतो। तर हे बघा मित्रांनो हे आता आपले फिश धुवून झालेले आहेत बांगडे, आणि हे मित्रांनो आपल्याला अंडी एवढे भेटले, हे बघा किती अंडे आहेत त्याच्यामध्ये, हे अंडे आपल्याला भेटले तेल एवढं मोठं दिलं, तर ते आता आपण पिळून घेतलेलं आहे। तर ते आपल्याला फ्राय करायचे आणि हे आपल्याला सुका पावन करायचं, जे बांगडा ग्रेव्ही करायची आपल्याला। तर बघा हे बांगडे आहेत, आपण लिंबू पिळून ठेवलं होतं याच्यावरती, आता याच्यावरती मीठ टाकू, त्याला थोडस हे आपण अद्रक लसूण वगैरे वाटले होते, अद्रक लसूण काश्मीरी लाल काश्मीरी मिरची, तर हे असं आपण वाटून घेतलेलं आहे, हे पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। पेस्ट एकदम आपण असं लावून घेऊ याला, बघा हे आपण आता सर्व लावून ठेवलेलं आहे आणि याच्यानंतर आता हळद टाकूया मित्रांनो, बघा हळद घेतलेली आहे 1/2 चमच, मस्त असे हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण तिखट टाकायचं आहे, आधी हळद आपण लावून घेऊ आणि आता आपण टाकायचं तिखट याच्यामध्ये, बघा 1.5 चमच टाकून घेऊ, तिखट सोनं बारकाचा विचारतोय हे काय आहे दक्ष, तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये त्याला बघितलं असाल, आता दाखवतो पुन्हा बघ, हाय कर, हाय कसे आहात विचार, बरे आहेत ना, आणि बरेच रावा, जेवढं बोलेल तेवढं बोलून दाखवतो। तर मित्रांनो हे आपण मिक्स करून घेऊ, तर मित्रांनो हे पण आपलं मिक्स झालेलं आहे, तर हे आपण आपला मित्रांनो सर्व मिक्स झालेलं आहे मस्त एकदम असं,
बघू शकता एकदम मस्त एकदम असं मिक्स झालेलं आहे. हे बघा आणि हे बघू शकता मित्रांनो तुम्ही मस्त एकदम असं मसाला याला लागलेला आहे, खूप मस्त लागलेलं आहे बांगड्याला. तर मित्रांनो हे अद्रक लसूण पेस्ट आहे, त्याच्यामुळे जास्त त्याला म्हणजे कलर पण आलाय. रव्यामध्ये फ्राय करणार तर बघतोय आपण आता याच्यासाठी ठेवलेलं आहे. हे बघा मित्रांनो थोडस आपण तेल पहिलं टाकून घेऊ. हा मित्रांनो रवा घेतलाय, त्या रव्यामध्ये आता आपण डिप करायचंय ते. तर मित्रांनो सर्व आपण असे करून घेऊ, आपण इथे खाली ठेवू इथे. कोण कोण मित्रांनो तांदळाचं पीठ पण लावतात, तर तांदळाचं पीठ पण चांगलं लागतं याच्या बरोबर. तर हे असं आपण सर्व करून घेऊ, असे सर्व आपण टाकून घेऊ. तर हे बघा मित्रांनो हे आपण आता सर्व टाकून घेतलेले आहेत, तर असेच आपण सर्व हे करून घेऊ आणि बघू नंतर जरा थोडं ब्राऊन होऊ देत, नंतर पलटी मारायचे. हे आता मस्त एकदम असं झालेलं आहे, हे बघा मस्त याच्यावरती फिरतात चिपकले नाही. बघा मी जरा झूम करून दाखवतो तुम्हाला, तुम्ही जरा उंच करतोय स्टँड म्हणजे तुम्हाला सर्व दिसेल. आता यांना पलटी मारतो आणि बघा मस्त एकदम फुलते याच्यावरून. एक 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 आपण आता पलटी मारून घेऊ. मस्त असं आपलं झाली द्या ते एक साईड. आणि असे आपण आता सर्व पलटी मारून घेऊ. तर हे असं आता पलटी मारून घेतलेलं आहे आपण, बघू शकता किती मस्त एकदम असं झालेलं आहे. हे बघा मस्त एकदम असं झालेलं आहे. आणि आता तेल टाकून घेऊ, कारण त्या साईडला तेल टाकलेलं नाही आहे. तेल थोडा टाकून घेतो मी. तर मित्रांनो हे फ्राय असेच आपण सर्व करून घेऊ आणि बघू कसे होतात. स्मेल तर मस्त येतोय, कारण अद्रक लसूण वगैरे त्याच्यामध्ये पेस्ट टाकलेली आहे. नाही बघा मित्रांनो हे आपण उभे पण ठेवले, म्हणजे जे आपण कटिंग केलेली असते ती साईड मित्रांनो किंवा शिजत नाही, शिजत नाही म्हणजे लाल होत नाही, थोडं ब्राऊन होत नाही. तर ती आपण अशी सरळ ठेवलेली आहे, उभे असं करून ठेवली आहे, म्हणजे जेणेकरून ती खालची साईड आहे ती फ्राय चांगली होईल.
बघा मस्त एकदम झालेले. तर हे असं मस्त एकदम अजून करून घेऊ, थोडे थोडे ब्राऊन थोडे झाले पाहिजेत. थोडं स्लोवरती आम्ही करतोय कारण स्लोवरती चांगले मित्रांनो शेकले जातात आणि चांगले फ्राय होते मस्ती. आणि फास्ट केलात तर काय भारचा रवा फक्त काळा होतो जळतो आणि आतमध्ये नॉर्मली जळून जाते. म्हणजे चांगले एकदम स्लोवरती जसे वाफोवरती शिजते तसे नाही होत ते. तर स्लो करून भले टाईम जातो पण एकदम मस्त एकदम शिजली जाते आणि मस्त फ्राय पण होते. स्लो स्लो शिजते ती. एक काढून बघू झालाय काय व्यवस्थित. रे बघा मित्रांनो मस्त एकदम असं झालेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला हे बघा मस्त असा एकदम ब्राऊन झालेला आहे. हो तेल गरम आहे आणि या साईडला पण मस्त एकदम ब्राऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त एकदम स्लोवरती केलेले आपण. आणि हे आपले आता एक साईड झालेले आहे पुरे पूर्ण झालेले आहेत आता आपले. आणखीन थोडे बाकी आहेत ते एकदम करून घेऊ आपण. आणि मेन म्हणजे याला चिपकत नाहीत मित्रांनो. मस्त असे एकदम इझिली येत आहेत ते. थोडं जिथे तुम्हाला वाटतं की इथे थोडं शेकले पाहिजे थोडे फ्राय झाले पाहिजेत तिथे करून घ्यायचे. नंतर हे असे फ्राय झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊ. तर मित्रांनो हे बघा आता आपण काढून घेऊ एक एक एक. मस्त एकदम असे झालेले आहेत. तर हे बघू शकता मित्रांनो हे आपले आता बांगडे फ्राय झालेले आहेत बघू शकता. तर मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल बांगडा फ्राय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणखीन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन भेटू मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.